सायक्लोथॉनच्या सेकंड एडिशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्या सक्सेसफुल एडिशननंतर आपण हे सेकंड एडिशन लॉन्च केलेलं आहे. 24 नोव्हेंबरला आज रोजी एक्सपो डे आहे आणि उद्या रेस चा दिवस असणारे इव्हेंट असणारे. यावर्षी आपण ग्राउंड आणि रूटमध्ये चेंजेस केलेत, कारण की काही कारणांमुळे जसं की रस्ता थोडा खराब होता, पण आपण अजून चांगलं असं केलं की तालीम संघावरनं आपण घेतलेला आहे पूर्ण स्टार्ट. पूर्ण सातारा फिरून सगळे सायक्लिस्ट जाणार आहेत. आपण कास रूट घेतलेला आहे, कास रूटवरती 60 किलोमीटरवरचे सगळे सायक्लिस्ट जाणार आहेत. आपला कास पठार क्रॉस करून कास लेकपर्यंत जाऊन सगळे रिटर्न येणार आहेत. दुसरा एक चेंज केला आहे की रिस्क नको म्हणून आपण निवांतला रेसचं टायमिंग कट ऑफ करणार आहे. ग्राउंडवर सगळे येतील पण रेसचं टायमिंग तिथं कट ऑफ करणार आहे की ज्या अर्थी उतारावर कोणी रेस करू नये, त्यामुळं निवांतला जे येतील तिथं फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज विनर आपण फायनल करणार आहे. मेल आणि फिमेल दोन वर्जन आपण केलेले आहेत. मेलमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आणि फिमेलमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड हे प्राइजेस आपण देणार आहे. उद्या 9:30 प्राईज डिस्ट्रीब्युशन इथं असेल, त्यासाठी मान्यवर बरेच येणार आहेत प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी. आम्हाला हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी बऱ्याच स्पॉन्सर्सनी मदत केलेली आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्री ॲग्रो ग्रुप दहीवडी, त्यांनी सगळ्यात मोठा टायटल स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याचसोबत वाई अर्बन बँक, हिंदवी पब्लिक स्कूल, प्लॅनेट फर्निचर, टॉप गिअर ट्रान्समिशन्स ह्या सगळ्यांनी आम्हाला फायनान्शियल मोठी मदत केली आहे. त्यासोबत छोटे छोटे बरेच आहेत, जसं की चकोर बेकरी आहे, मलबेरी हॉटेल आहे, पांचाली हॉटेल आहे, ह्या लोकांनी आम्हाला फायनान्शियल प्लस काही गुडीज देऊन मदत केलेली आहे. त्याचसोबत सिव्हिल हॉस्पिटल यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स आणि सगळ्याचा सपोर्ट दिलेला आहे, त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. पोलीस डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस, नगरपालिका ह्यांचासुद्धा आम्हाला सपोर्ट राहिलेला आहे, ज्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी जितक्या लोकांची मेहनत लागलेली आहे त्या सगळ्यांना मी थँक्यू सांगतो, आमच्या अख्ख्या टीमतर्फे, कट्टा ग्रुपतर्फे आणि सायक्लोथॉन टीमतर्फे. हा इव्हेंट उद्या 9:30 प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे, ज्यासाठी जास्तीत जास्त सातारकरांनी या इव्हेंटला यावे आणि तशी मी सगळ्यांना हे करतो. सकाळी बरोबर 6:30 साठ किलोमीटरची स्पर्धा स्टार्ट होणार आहे आणि 7:15 15 किलोमीटरची स्पर्धा स्टार्ट होणार आहे. रूट कसं असणार? आपला रूट राजवाड्यावर जाणार, राजवाड्यावरून समर्थ मंदिर, समर्थ मंदिरवरून आपण कास रूटला जाणार आणि येताना सेम रूटनं आपण रिटर्न येणार आहे. 15 किलोमीटरला सुद्धा आपण तालीम संघावरून स्टार्ट करणार, राजवाड्यापर्यंत जाणार, राजवाड्यावरती गेल्यानंतर बोगदा, बोगद्यातनं आपण डबेवाडी साईडला, सज्जनगड साईडला आपण टर्न घेणार आहे. तिथनं बरोबर राऊंड करून आपण येताना मात्र अदालतवाडा साईडवरनं आपण तालीम संघाला रिटर्न येणार आहे. हे दोन रूट्स असणार आहे.